पट्टणकडोली गावची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी क्षेत्र कोडोली गावची यात्रा रद्द करण्यात आली असून धार्मिक विधीनुसार मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत यात्रेचा कार्यक्रम करण्यात येणार आहे असं आज झालेल्या बैठकीत ठरलं यावेळी या बैठकीत माननीय प्रांताधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित होते येथील विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्त आज मंदिरामध्ये प्रांताधिकारी विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली श्री विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा मध्य प्रदेश या राज्यातून भक्तगण मोठ्या संख्येनं देवदर्शन व भागणूकसाठी येत असतात त्यामुळे जरी कोरोनाचं प्रमाण कमी झालं असलं तरी कोरोनाचं संकट टळलं नसल्यानं पट्टणकोडोली यात्रेमध्ये होणाऱ्या गर्दीचं प्रमाण लक्षात घेतात प्रशासनानं खबरदारी म्हणून यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे तसेच मागील वर्षाप्रमाणे धार्मिक विधीनुसार मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत यात्रेचे कार्यक्रम करण्यात येणार या बैठकीत तहसीलदार राजेश पाटील हुपरी पोलीस स्टेशनचे फौजदार पंकज गिरी तसेच गट विकास अधिकारी मोकाशी मॅडम मंडलाधिकारी अरुण पुजारी विस्तार अधिकारी नारायण रामाय लोकनियुक्त सरपंच विजय जाधव उपसरपंच धुळा डावरे तलाठी नागरगोजे प्रकाश पाटील काका तसेच सिद्ध्राम भानुसे रावसाहेब उमा पुजारी अनिल घोसरवाडे तसेच विठ्ठल बिरदेव मंदिर पंचकमिटी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी पट्टणकड सिद्धू बोरगावे